शालेय ड्रेसेसचे माहेर घर महावीर ड्रेसेस, सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कापडांचा रेडी स्टॉक उपलब्ध। शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंटचा बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध। शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश, सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल। छत्रपती शिवाजी मार्केट, मलकापूर रोड, बुलढाणा। पोलिसांनी भोंदूबाबाला केले गजाड। सैलानीत उपचाराच्या नावाखाली भोंदूबाबाने रुग्णाच्या हातापायात बेड्या ठोकल्याची तक्रार। सैलानी बाबांच्या दर्गावर उपचारासाठी आलेल्या एका मनोरुग्णाच्या हातात बेड्या ठक टाकून त्याला साखळदंडाने बांधून अघोरी उपचार करणाऱ्या भोंदूबाबाला रायपूर पोलिसांनी अटक केली आहे। सैलानी येथे अशा पद्धतीच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची ही पहिलीच घटना आहे। याबाबत परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एनोली तांडा येथील वृद्ध महिला सुमनबाई विठ्ठल जाधव यांनी रायपूर ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की त्यांचा नातू रवी कीर हा मनोरुग्ण असून त्याच्यावर अनेक ठिकाणी उपचार करण्यात आले, परंतु फरक न पडल्याने रवी कीरला घेऊन त्या सैलानीत आल्या होत्या। तेव्हा इरफान शहा, रमजान शहा या भोंदूबाबाने आपल्याला दिव्यशक्ती प्राप्त झाल्याचे सांगत विश्वास संपादन केला व उपचाराच्या नावाखाली तो दररोज 100 ते 200 रुपये घेत होता। काही दिवस उपचार केल्यानंतर भूतबाधा असल्याचे सांगून रवी कीरच्या हातापायात बेड्या टाकून त्याला साखळदंडाने बांधले, सोबतच अघोरी उपचार करून त्यांची पिळवणूक केली असे तक्रारीत नमूद असल्याने रायपूर पोलिसांनी आरोपी इरफान शहा, रमजान शहा राहणार सैलानी याच्या विरोधात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा प्रतिबंध कायदा 2013 नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे। प्रकरणाचा पुढील तपास रायपूरचे ठाणेदार दुर्गेश राजपूत हे करीत आहेत।